आणि आमच्या या तिन्ही प्रमुख पक्षांचे तरुण वर्ग यांनी सर्व प्रचाराची प्रमुख मदार त्यांच्या खांद्यावर आहे आणि ही मदार खांद्यावर असताना प्रत्येक मतदारसंघात प्रभागात व खाली पण या तरुण वर्गाने घर टू घर डोर टू डोर जाऊन नागरिकांचं जे त्यांच्या मनात काय चाललेलं आहे आणि मोदी साहेबांबद्दलची भावना काय आणि आपल्या उमेदवाराबद्दलची भावना काय, परंतु हे काम करत असताना आज देशामध्ये मोदी साहेबांकडनं झालेली कामं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम नागरिकांकडनं जय श्रीरामचा नारा येतो. एकतर जय श्रीरामचा नारा येणं स्वाभाविक आहे, कारण 500 वर्ष जी गोष्ट झाली नाही ती घडलेली आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि त्याचप्रमाणे आपणचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे आणि हे प्रभू रामाचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. आणि आला रे आला, गोविंद आला, विरोधकांची दांडीगुल करून गेला, खऱ्या अर्थाने हे खरं ठरणार आहे. कारण सांगतो तुम्हाला, तरुण वर्ग पाहिलं तर आज तरुण वर्ग देशामध्ये भविष्य आहे देशाचं आणि या तरुण वर्गानं ही निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे. आज तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवड शहर मावळ असेल म्हणजे पुणे जिल्ह्यातले 3 मतदारसंघ असेल, या ठिकाणाहून 2 लाखाचं आणि घाटाखालील म्हणजे रायगड जिल्ह्यातील त्या 3 मतदारसंघातनं 2 लाखांचं जवळपास आप्पा बारणे आजच्या कंडिशनला हे लीड किती जास्त होणार ह्याच्या पुढे चाललेले आहेत. कारण निवडूनच्या पुढची गोष्ट अशी लीड, हे लीड दोन्ही म्हणजे खालच्या पण जिल्ह्यातनं आणि ह्या पण जिल्ह्यातनं हे लीड मोजायची गोष्ट झालेली आहे. म्हणून ते 4 लाखाच्या लीडपर्यंत त्यांचं आता आगेकूच चालू झालेली आहे. आणि तरुण वर्गाला गोविंदांकडनं मार्गदर्शन, तुम्हाला सांगतो आज मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचे फॅन फॉलोअर्स पाहता संपूर्ण देशात असेल, आपल्या पिंपरी चिंचवड शहरात असेल, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याचाच फायदा आम्हाला पिंपरी चिंचवड शहरामध्ये महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे. त्याच्यामुळं आपणांना गोविंद आल्यामुळं खूप मोठ्या त्याचा मतदानाच्या रूपी खूप मोठा फरक पडणार आहे.